हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण 2 वास्तव संख्या आणि या प्रकरणातील सराव संच 2.1 सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता आपण सराव संच 2.1 सोडवायला सुरुवात करूया. सराव संच 2.1 त्यामधील पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल. आपल्याला काय ओळखायचं आहे, तर खाली ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित आहे किंवा अखंड आवर्ती असेल. सराव संच 2.1 त्यामधील पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्यांचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. आपल्याला या ठिकाणी काही 5 संख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्या संख्या खंडित आहेत किंवा कोणत्या संख्या अखंड आवर्ती आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. आता हे ओळखण्यासाठी तुम्ही काय कराल, तर या प्रकारे संख्यांचा भागाकार करून खंडित आहे किंवा अखंड आहे हे तुम्ही ठरवू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, भागाकार करण्यापेक्षा आपण भागाकार न करता डायरेक्ट आपल्याला खंडित आहे किंवा अखंड आवर्ती आहे हे आपल्याला ओळखता येईल. तर यासाठी तुम्हाला हा गुणधर्म लक्षात ठेवावा लागेल. आता काय गुणधर्म आहे तो पहिल्यांदा बघूया आणि त्यानंतर आपण खंडित आहे किंवा अखंड आवर्ती संख्या आहेत हे आपल्याला ओळखता येईल. आपल्या पुस्तकात हा गुणधर्म दिलेला आहे, परिमेय संख्यांच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. म्हणजे अगोदर या परिमेय संख्या आहेत हे छेद आहेत यांचे मूळ तपासायचे आहे. त्यानंतर त्या 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्यांची दशांश रूप खंडित असते. 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येची दशांश रूप अखंड आवर्ती असते. म्हणजे आपल्याला काय चेक करायचे आहे, तर ह्या छेदस्थानी ज्या संख्या आहेत त्यांची मूळ चेक करायचे आहे. आणि 2 आणि 5 या संख्यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्यांचे दशांश रूप काय असते, खंडित असते. म्हणजे छेदस्थानी मूळ संख्या कोणत्या पाहिजेत, या ज्या संख्या आहेत त्यांचे मूळ अवयव काय पाहिजेत, 2 किंवा 5 असतील तर त्या संख्यांचे दशांश रूप खंडित असते. तर या ठिकाणी पहिल्या संख्यांचे छेदस्थानी संख्या कोणते, 5. 5 ही मूळ संख्या आहे, म्हणजेच 13/5 ही काय आहे, खंडित आहे. या संख्येचे रूप काय, खंडित आहे. बघ, कळलंय, म्हणजेच पहिली संख्या काय खंडित असेल. ओके, नेक्स्ट दुसरं. आता या ठिकाणी छेद 11 आहे. आता 11 ही मूळ संख्या आहे पण ती 2 आणि 5 व्यतिरिक्त आहे, म्हणजे 2/11 एक आहे अखंड आवर्ती आहे. कोणते आहे, ही आहे अखंड आवर्ती. आपण अखंड आवर्तीला स्टार करतोय. ओके, 2/11 ही अखंड आवर्ती आहे. त्यानंतर तिसरं, 29/16. आता 16 मूळ अवयव काय देईल, 2 × 2 × 2 × 2
ओके म्हणजे जी काय यांचे अवयव आले दोनच आहे, दोन 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 ही दोन्ही संख्या आहे, म्हणजेच 29/16 ही खंडित आहे, ही कशी आहे खंडित आहे। त्यानंतर 5, 4, 125 अवयव आपल्याला कसे पाडता येतील, 125 म्हणजे 25 5 125 आणि 25 पुन्हा जर अवयव पाडले तर कसे येतील 5 × 5 × 5 5 × 5 = 25 आणि 25 × 5 = 125 म्हणजे 125 अवयव काय 5 5 5 म्हणजे कोणती संख्या आहे 5 आहे, म्हणजे 17/25 ही काय खंडित असेल, या संख्येचे दशांश रूप कसे असेल खंडित असेल। त्यानंतर 5वा म्हणजे कोणत्या खंडित आहेत बघा, या ठिकाणी पहिली संख्या पहिल्या संख्येचे दशांश रूप खंडित असेल, तिसऱ्या संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि चौथ्या संख्येचे दशांश रूप खंडित असेल। आता यानंतर ही 5वी संख्या, तर या ठिकाणी कोणते 6 संख्या, 6 अवयव काय येणार 2 आणि 3, या ठिकाणी 3 अवयव आहे, हा 2 आणि 5 व्यतिरिक्त आहे, म्हणून 11/6 या संख्येचे दशांश रूप काय अखंड आवर्ती असेल, या ठिकाणी दशांश रूप कुठलं आहे अखंड आवर्ती असेल। ओके म्हणजे या ठिकाणी 2 संख्या आहेत, दुसऱ्या आणि 5वी संख्या अखंड आवर्ती आहेत, बाकी सर्व संख्या ह्या खंडित, या संख्यांचे दशांश रूप कसे आहेत खंडित आहेत। तुम्हाला कळलं असेल खंडित कोणत्या आहे, कोणत्या संख्येचे दशांश रूप खंडित आहे किंवा कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे, कळले ओके। आता यानंतर आपण यामधील दुसरा प्रश्न सोडवूया। पहिली परिमेय संख्या 127/200 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर 200 ने 127 भागायचं आहे। आपण 200 ने 127 भागलं तर या संख्येचा आपल्याला दशांश रूप काढता येईल। तर या ठिकाणी 200 आहे, 200 पाडा आपण सहज तयार करू शकतो, कारण का 2 पाडा आपला येतो 2 2 1 2 2 4 6 8 10 ओके म्हणजे या ठिकाणी आपण 200 आहेत, मग 2 2 0 काय करायचे वाढवायचे, ओके या ठिकाणी येईल 1200। आता भाकर करून बघूया, ओके आता 127 200 लहान आहे, म्हणजे आपण या ठिकाणी पॉईंट देऊन काही शून्य घेऊन ठेवूया अगोदरच, ओके आता आपण भागाकार करूया, या ठिकाणी शून्याचा भाग जाईल, ओके म्हणजे आपण शून्याचा भाग घेतला काय होणार इथे 127, आता हे 0 इथला 10 खाली घ्या, ओके आता किती आले 1270 म्हणजे काय येणार 1200 म्हणजे किती 1200 किती येणार 2712 म्हणजे त्या ठिकाणी 200 × 6 किती येणार 1200 वजाबाकी करा किती उरतील 70। आता एक दुसरा शून्य घ्या किती 700 म्हणजे या ठिकाणी 600 आहेत, 200 × 3 किती येणार 6 म्हणजे या ठिकाणी किती येणार 3 600, ओके किती उरले 0 0 7 2 6 100 हा 0 इथे घ्या, किती आले 1200 पाड्यामध्ये येतात, म्हणजे 1 2 3 4 5 म्हणजे 200 × 5 केले आपण तर किती येणार 1000, किती उरले बाकी 0 उरली, ओके म्हणजेच 127/200 या संख्येचे दशांश रूप काय आले तर 0.635, कळले तुम्हाला ओके। सो याच प्रकारे आपल्याला इतरही उदाहरणे सोडवायची आहेत, ती यानंतर दुसरे उदाहरण। दुसरी संख्या आहे 25/99 म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे 99 ने 25 भागायचं आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 99 पाढा तयार करून घेऊया अगोदर, 99 × 99 तर 99 × 198
नव्याण्णव गुणिले तीन 297, चार 396, नव्याण्णव गुणिले पाच 495। ओके, पुढे जर पाढा लागला तर आपण नंतर तयार करूया। आता आपण 99 ने 25 ला भाग घालूया। 99 ही संख्या 25 पेक्षा काय मोठी आहे, ओके, आणि ही लहान आहे, म्हणजे या ठिकाणी शून्याचा भाग गेला। आपण घेऊया या ठिकाणी 25। तर या ठिकाणी आपल्या पुढे पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय करूया, ही पॉईंट देऊन पुढे काही शून्य घेऊन ठेवूया। त्यातला एक शून्य आपण या ठिकाणी घेतला, किती झाले 250। आता या ठिकाणी किती आहेत, हे 297, म्हणजे यापेक्षा लहान किती आहे, 198, म्हणजे किती 99 गुणिले 2, म्हणजे या ठिकाणी 2, 198। 10 गुणिले 8 = 2, या ठिकाणी आपण एक हातचा या ठिकाणी घेतला, म्हणजे 4 राहिले। मग 14 गुणिले 9 = 5, हे कट केलं, 1 राहिलं या ठिकाणी 14। 52 हा शून्य खाली गया, 520। आता या ठिकाणी किती आहे, 495, मी कितीचा भाग गेला, 5 चा भाग गेला। 520 मधून 495 वजा करा, 10 गुणिले 5 = 5, या ठिकाणी 1 राहिला, म्हणजे 11, 11 गुणिले 9 = 2, हे गड करून या ठिकाणी 4 राहिले, 4 गुणिले 4 = 0, या 25, हा एक शून्य घ्या, 250। तर 250 ही संख्या पुन्हा आली आहे बघा, ओके, म्हणजे या ठिकाणी किती येईल, 2, किती येणार, 198। आपण 250 गुणिले 198 केलं, किती उरले, 52। पुन्हा एक शून्य घ्या, 520 या ठिकाणी घेतले, किती येणार तो 5, 495, बस किती उरले, 25। म्हणजे पुन्हाच बघा, हे 2525 ही संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होते, म्हणजे आपण याचा भाग लिहू शकतो, 25/99 बरोबर कोणती संख्या रिपीट होते, 2525, म्हणजे आपण यावर सोडू शकतो 0.2512, कारण ही 25 ही संख्या आपल्याला पुन्हा आवर्ती संख्या आहे, पुन्हा पुन्हा येते, म्हणून आपण 25च्यावरती हे बार ही चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे 25/99 बरोबर उत्तर आलं 0.25 बार। कळले तुम्हाला, काही 25 संख्या या ठिकाणी आवर्ती आहे, 25 पुन्हा पुन्हा काय होते, रिपीट होते, म्हणजे त्याला आपण आवर्ती असं म्हणतो। उत्तर कळले, ओके, यानंतर तिसरे उदाहरण सोडवूया। तिसरी संख्या आहे 23/7। आता बघा, 7 ने 23 ला भाग घालायचा, 7 चा पाढा सर्वांना येतोय, ओके, 7 * 7 = 21, किती उरले, 2, या ठिकाणी सुद्धा आपण काही शून्य घेऊन ठेवूया, हा शून्य या ठिकाणी घ्या, 20 झाले, 7 * 2 = 14, किती उरले या ठिकाणी, 6, आणखी एक शून्य खाली घ्या, 60 * 7 = 56, किती उरले, 4 = 40 झाले, 7 * 5 = 35, किती उरले, 5 = 50, 7 * 7 = 49, किती उरला या ठिकाणी, 1 0, 7 * 1 = 7, किती उरले या ठिकाणी, 3 उरले, 30 झाले, 7 * 4 = 28, किती उरले या ठिकाणी, 2, ही दोन्ही संख्या पुन्हा या ठिकाणी आहे बघा, म्हणजे पुन्हा संख्या ह्या आपल्याला येणार आहेत, म्हणजे 2, 8, 5, 7, 1, 4 या संख्या काय पुन्हा पुन्हा, कारण या ठिकाणी 2, 20 या ठिकाणी पुन्हा 20 होतील, म्हणजेच याच संख्या पुन्हा पुन्हा काय होणार आहेत, रिपीट होणार आहे, म्हणजे या संख्या आवर्ती आहेत, या संख्यांचा गट पुन्हा आपल्याला रिपीट होणार आहे, म्हणजे याचं उत्तर आपण लिहू शकतो 23/7 बरोबर उत्तर किती आलं आहे, 3.2851
हे आवर्ती भारतीय हे रेषा काय दाखवते तर हा गट पुन्हा काय होतोय रिपीट होतोय कळले 23/7 चं हे उत्तर आहे. त्यानंतर पुढील संख्या बघूया. पुढील संख्यांचे 34 संख्या आहे 4/5 या ठिकाणी भागाकार करून दाखवलेलं आहे. सोपा भागाकार आहे तुम्हाला सहज कळेल. म्हणजे 4/5 बरोबर उत्तर किती आलं आहे 0.8. पाचवी संख्या आहे 17/8 हा सुद्धा भागाकार सोपा आहे. या ठिकाणी मी करून दाखवलेला आहे आणि उत्तर येते 2.125 कारण का आहे खंडित आहे. ओके या अगोदरचे संख्या कशा अखंडित होते या कशा आहेत 14 आणि 5 हे खंडित आहेत कारण बाकी किती आले या ठिकाणी 0 आलेले आहे. म्हणून 17/8 बरोबर 2.125 हे दशांश रूप आहे. तर यानंतर तिसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तो सोडवूया. प्रश्न तिसरा खालील परिमेय संख्या P/Q या रूपात लिहा. या ठिकाणी आपल्या दशांश रूपात दिलेले आहेत त्याचं रूपांतर या प्रकारे अपूर्णांकामध्ये काढायचं आहे. आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये या संख्या या प्रकारे अपूर्णांक रूपात दिलेल्या होत्या त्याचं रूपांतर आपण दशांश रूपांत केलं होतं. आता या ठिकाणी दशांश रूपात संख्या दिलेली आहे त्याचं रूपांतर P/Q म्हणजेच या प्रकारे अपूर्णांकामध्ये करायचं आहे. त्यातील पहिले उदाहरण 0.6 आवर्ती. ओके आता याचं रूपांतर आपण P/Q या रूपात काढूया. 0.6 आवर्ती आता या प्रकारची उदाहरणे सोडवण्यासाठी आपण कोणती पद्धत आहे ती बघूया. प्रथम ही दिलेली संख्या आपण काय करूया x मानूया. म्हणजे x बरोबर 0.6 आवर्ती. 0.6 आवर्ती याचा अर्थ काय 0.6 आवर्ती म्हणजेच काय 0.6666 ही संख्या पुन्हा 6 ही संख्या पुन्हा पुन्हा येते. ओके आता या ठिकाणी बघा ह्या दिलेल्या संख्येत ही 6 ही संख्या हा एकच अंक आवर्ती आहे. हा 6 एकच अंक काय आवर्ती आहे म्हणून तिला आपण 10 एकच संख्या आहे म्हणून आपण काय करायचे 10 ह्या दोन संख्या असतात तर आपण 100 गुणलं असतं. 3 संख्या असेल तर आपण 1000 गुणलं असतं. या ठिकाणी एकच संख्या आहे म्हणून आपण काय करतोय 10 गुणतोय. म्हणजे दोन्ही बाजूला आपण 10 गुणणार. ओके या संख्येला 10 गुणल्यावर काय होणार आहे 6.6 आवर्ती कळलंय. या ठिकाणी बघा ही संख्या या प्रकारे 10 गुणल्यावर 1.0 पुढे जाणार म्हणजे या ठिकाणी येईल कळलंय. म्हणजे या ठिकाणी 6.6 आवर्ती कळलं असेल तुम्हाला. या ठिकाणी होती 6.666 याला जर आपण 10 गुणलं तर हाच पॉईंट या ठिकाणी येईल म्हणून 6.6 आवर्ती. आता काय करायचं आहे ह्या दोघांची वजाबाकी करायची. ओके म्हणजे 10x आणि हा एक्स या ठिकाणी कसं येईल 6.6 आवर्ती वजा 0.6 आवर्ती. ओके 10x वजा 1x देणार 9x या ठिकाणी काय येणार यांची वजाबाकी करा उत्तर किती येईल 6 कळले. हे 6.6 आवर्ती आणि 0.6 हे गेले 0 7 0 गेले किती येणार 6 म्हणजे 6 या ठिकाणी म्हणजेच एक्स बरोबर किती आले 6/9 उत्तर कळले. म्हणजेच लक्षात या ठिकाणी एकच संख्या असेल तर उत्तर येईल 6/9 आणि 2 असेल तर छेद किती आला असता 99 एक संख्या छेद किती आला आहे 9 दोन संख्या असतात छेद किती आला असतं 99 एवढं सोपं आहे. परंतु या ठिकाणी आणखी आपण याचं या दोन संख्येना भाग आपण घालवू शकतो. कोणत्या संख्येने भाग जाईल 3 3 × 3 3 × 6 3 × 9 म्हणजेच एक्स बरोबर उत्तर किती येईल 2/3 एक्स बरोबर 2/3 एक्स म्हणजेच कोणती संख्या आहे तर 0.6 आवर्ती म्हणून 0.6 आवर्ती बरोबर 2/3 हे आपलं उत्तर आहे कळलंय. ओके नेक्स्ट दुसरी संख्या 0.37 आवर्ती. ओके तर आपण प्रथम काय करतोय दिलेली संख्या काय करतोय एक्स मानतोय. दिलेली संख्या आपण एक्स मानायची आहे. त्यानंतर आता या ठिकाणी या दिलेल्या संख्येत
तीन व सात हे दोन अंक आवर्ती आहेत, तीन व सात हे दोन अंक काय आवर्ती, कारण या ठिकाणी आपल्याला हे बार चिन्ह दिसत आहे, म्हणून आपण या ठिकाणी किती निघणार तर 100 ने। या ठिकाणी एकच संख्या आवर्ती होती 10 ने गुणलं, या ठिकाणी दोन संख्या आवर्ती आहेत म्हणजे किती निघणार 100 ने गुणणार। म्हणजे आपण 100 ने एक्सला गुणूया, 0.37 आपण 100 ने गुणलं तर उत्तर किती येईल 37.37 आवर्ती। आता या संख्येला गुणलंय, ही संख्या म्हणजे आपण असं लिहू शकतो ही संख्या ओके कारण आवर्ती आहे। आता 100 ने गुणल्या हा पॉईंट दोन संख्या सोडून या ठिकाणी जाईल म्हणजे उत्तर किती आहे 37.37 म्हणजेच काय 37.37 आवर्ती। आता दोघांची वजाबाकी करा, 100 एक्स वजा 100 मधून हा एक्स वजा केला तर या बाजूची वजाबाकी कशी होईल 37.37 आवर्ती वजा 0. आवर्ती ओके, म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 99 एक्स, या ठिकाणी उत्तर येईल हे आवर्ती निघून जाईल किती उरले 37, म्हणजेच एक्स बरोबर किती येईल 37/99। उत्तर कळू होते बघा, या ठिकाणी एक संख्या होती, छेद किती आला होता 9, 7/9, या ठिकाणी दोन संख्या आहेत म्हणजे उत्तर किती आहे 37/99 कळते, म्हणजे उत्तर आपल्याला थोडंसं लक्षात येणार आहे, उत्तर काय असू शकतं हे आप याचा आपल्याला अंदाज अगोदरच येतोय ओके, परंतु आपल्या डायरेक्ट उत्तर लिहून चालणार नाही तर या प्रकारे हे उदाहरण सोडवावे लागणार आहे ओके। दोन उदाहरणे तुम्हाला व्यवस्थित कळली असणार आहेत। आता उदाहरण तिसरे, 3.17 आवर्ती। आता प्रथम आपण काय करणार, ही दिलेली संख्या एक्स मानणार 3.17 आवर्ती ओके। तर या ठिकाणी 1 आणि 7 हे दोन अंक आवर्ती आहेत, म्हणून किती निघणार 100 निघणार हे दोन अंक, या पॉईंट नंतर किती संख्या आहेत बघायचे ओके, दोन संख्या आहेत म्हणजे 100 निघणार 100 एक्स, याला 100 निघणार काय होणार हे बघा 3. हे अशी संख्या आहे, आता 100 निघणल्यावरती काय होणार हा पॉईंट या ठिकाणी जाणार, म्हणजे इकडे किती उरणार 300 इथे जाणार, हा पॉईंट इथे जाईल म्हणजे किती जाणार पुढचे 17 असेच राहतील, म्हणजे किती येणार 317.17 आवर्ती। दोघांची वजाबाकी करा, 100 एक्स वजा 1 म्हणजे 317.17 आवर्ती वजा 3.17 आवर्ती, यांची वजाबाकी आहे, किती वजा करतोय आपण 3. यावरती यावरती इकडे येणार 0 होणार, 7 3 गेले 4 1 314 ओके कळतंय, म्हणजे या ठिकाणी किती येणार 99 एक्स, या ठिकाणी 314 आणि एक्स बरोबर 314/99। आधी एक्स म्हणजे कोणती संख्या आहे तर एक्स बरोबर आहे 3. उत्तर आहे 314/99। मित्रांनो, याच प्रकारे आपण पुढील दोन उदाहरणे सुद्धा जोडू शकतो। चौथी संख्या 15.89 आवर्ती। आता या ठिकाणी दोन संख्या आवर्ती आहेत म्हणजे किती निघणार 100 निघणार, ही दिलेली संख्या आपण एक्स म्हणतोय, त्यानंतर 100 निघणार हा पॉईंट इकडे जाईल, कारण 2 100 निघणते म्हणजे दोन संख्या पुढे पॉईंट जाईल, म्हणजे 1589.89 आवर्ती, कारण 89 ही आपली संख्या आवर्ती आहे। नंतर हे दोघांची वजाबाकी केल्यानंतर या संख्येतून ही संख्या वजा करा, किती येईल 1574, 100 वजा 1 99 म्हणजे एक्स बरोबर 1574/99, म्हणजेच ही संख्या म्हणजेच काय आहे 1574/99। पाचवी संख्या 2.514 आवर्ती। या ठिकाणी तीन संख्या आवर्ती आहेत म्हणजे आपण किती निघणार 1000 निघणार, नंतर या दोन संख्यांची वजाबाकी करणार, किती आहे 2512 हे 99 इकडे जातील वजा छेद भागाकार होईल, म्हणजे एक्स बरोबर किती येईल 2512/99, एक्स म्हणजे कोणती संख्या ही संख्या, किती आले उत्तर 2512/99।
99। सो मित्रांनो, या प्रकारे आपण सराव संच 2.1 पूर्ण सोडवला आहे। तुम्हाला समजलं असेलच, काही कमेंट असेल, काही डाउट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता। थँक्यू, बाय बाय।